असतो फटाफट फटाफट. काय करते मम्मा? आळूची पानं आणली आता जाऊन वड्या करते. आळूच्या वड्या, चपात्या आणि काय काय केल्या आज? बटाटा सुक्क केलंय आणि आता आळूच्या वड्या करायला लागली माझी मम्मा. कर लवकर. स्वच्छ धुवून घेतली आणि तोडून घ्यायची. हो, बाजूला करायचं. होय बर. हो का? पीठ मिसळायचं. यार कशाचं पीठ असते ग? बेसन. हो, बेसन पीठ असते. हे देठाची पण भाजी करतात. हा, तो परत दाखवते देठाची भाजी कशी करतात ती. बघ का. काय ती? ओवा. ओवा हे जीर. हा, जीर. आणि आता ह्याला कुटून घ्यायचं. कुटून बारीक करून घ्यायचं. इकडं आहे, इकडं पाटीपाशी ठेवलंय बघ. पाटीपाशी कुट्टा. लसूण कोथिंबीर. लसूण कोथिंबीर हे पीठ घ्यायचं आधी. त्याच्यात लसूण कोथिंबीर टाकायची. सांगते मम्मा. थोडासा टाकायचा सोडा. एवढा सोडा. सोडा राया हा नाद कुळा. पाऊस आला. हो, पाऊस आला. आमच्या येड्या गावात पाऊस आलाय. तुमच्या गावात आलाय का सांगा नक्की. बर का? चवी पुरत तिखट टाकायचं. हळद नाही टाकायची यार, लाल होत. चवीनुसार मीठ. थोडं बारीक करून घ्यायचं. ओवा जिरं. ही आमची मम्मा संगीता दत्तू. बर का? माझी मम्मा आहे ही. त्याला भारी भारी काय काय मला बनवून खाऊ घालते. माझं नुसतं खायचंच काम आहे ते. पण एवढं खाते मी, पण काय वजन वाढत नाही. एवढीच आहे बारीक. ऐकडं आमच्याकडे पाऊस या लागलाय. हा, टाक टाक टाक. मी ओवा जिरं थोडं बारीक केलेलं टाकते. टक टक. शेंगदाणे थोडं खायला. पाणी घर आणलं ही ग. ग्लास दे मला. काय करायचं? मिक्स करायचं. हे बेसन पीठ मळून घ्यायचं आणि वड्यांना लावायचं आणि मग तळ्याला ठेवायचं. तळ्याला टाकायचं. काय ग मम्मी, काय म्हणतात त्याला, ठेवायचं का टाकायचं? ए मम्मा, पीठ लावून घ्यायचं ग वड्याला, पानांना आणि तळ्याला टाकायचं. तर मैत्रिणीनं बघा, आमच्या मम्मानं पीठ मळून घेतलंय बेसनचं आणि इकडं शेंगदाणे पण भाजून झालेले आहेत. आता उतरते पाटीत वाटते. सांडू दे. खाली पडलेले सगळे मी इचून खाते. आवडीच आहे म्हणून. आता एक 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 पान लावून घ्यायचं, तळायला टाकायचं आणि तळायला टाकून डायरेक्ट जेवायला घ्यायचं. हा ना मम्मा? किती नटून थटून बसली. काय नटली, आता साडी पण घेसू का? नको काय झालं ग मम्मा? तस लावून घ्यायचं. किती छान, किती छान करते बघा माझी मम्मी वड्या. अजून पानं थोडी बाळके ती, कारण आत्ताच महिनाभर झालं लावलं होतं. आम्ही जुन्या घरातनं आणले होते ती आळूची गड्डं सगळं. आता हि तर लावले ते नवीन घरी लावली. हे आमचं नवीन घर आहे. आळूला आता सगळं पानांना लावून घ्यायचं आणि राहिलेल्याचं पकोडे काढायचे. बाहेर पाऊस पण पडतंय आणि चहा पण करणार ना मम्मा?
चहा चपाती चहा चपाती करायची. तर आता सगळ्या ह्याला हे लावून झाले भैड्या गपे. आवाज करू नको, मुद्दाम करू नको. तर वड्याला पीठ लावून भैया गपके आणि एक 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 असं गपके तेलात टाकून गप रे वड्या तेलात. वडी सांगती मग आता आता तळून घ्यायचं. मम्मी घ्या लागले तळून घ्या लागले. आता करून झाल्यावर दाखवते. आळूच्या वड्या बनवल्यात माझ्या मम्मीनं. आता एका साईडने भाजले तळले त्या आणि पलटून घ्यायच्या. आता दुसऱ्या साईडनी तळून घ्यायच्या आणि इथं ठेवले त्या जेवढे जेवढे राहिलेल्या त्या पण तळून घ्यायच्या आणि इथं अजून तळायचे. दोन तीन वेळा होते तळून. हॅलो मम्मा कळशीत होतं की पाणी बेरतच होत आहे. तर मैत्रिणींनो बघा सगळ्यांनी, मैत्रिणींनो म्हणण्यापेक्षा सगळ्यांनीच बघा जेवढे जेवढे सबस्क्रायबर आहेत त्यांनी. तर आमच्या मम्मीनी आळूच्या वड्या तयार केलेल्या आहेत आणि झालेल्या आहेत आणि आता काढून घ्या लागले. लय छान बनवते आमची मम्मा म्हणून तर मला आईत खायला भेटत आहे ना मम्मा. आईत गब्बू झाले मी नुसती. दाखव इकडे मम्मा उचलून दाखव. छान बनवलेत ना माझ्या मम्मानी. करपा लागलं तोंड चक्कर मारून. तर मैत्रिणींना आमच्या मम्मीच्या आळूच्या वड्या आवडल्या असल्यास नक्की लाईक सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि सगळे व्हिडिओ बघत जावा. आणि कधीतरी आमची रेसिपी ट्राय करून बघत जावा, कशी वाटते ती सांगा. आणि काय अडचण आली तर माझ्या मम्मीला विचारत जावा फोन करून. फोन करून फोन करून विचारा. बरं का, भेटू नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये. आता दुसऱ्या करू द्या आणि एवढं खाऊ द्या मला. तुम्ही सांगा फक्त कशा झाले ते, मी खाऊन सांगते तुम्हाला कशा झाले ते. तर माझं चॅनलचं नाव आहे प्रणिता दत्तूज ब्लॉग 13 @PranitaDattuBlog13. ह्या चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा, कमेंट करा, सपोर्ट करा. हॅलो मम्मा, बाय कर सगळ्यांना. बाय बाय.